आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक विशेष सन्मान यात्रा जी आहे ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यभरामध्ये काढली जाणार आहे. या यात्रेचा पोस्टर कसा आहे आपण या ठिकाणी पाहतोय. जनसन्मान यात्रा या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. या यात्रेचा मुद्दा आणि या यात्रेचं माध्यम स्वरूप म्हणजे ज्या योजना सरकारी आहेत त्या सरकारी योजना ज्या आहेत त्या आपण पाहतोय. लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जाणार आहे. या संदर्भातली आज पत्रकार परिषद सुद्धा झाली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्णपणे कसा हा जनसन्मान यात्रेचा संपूर्ण दौरा असणार आहे त्या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांनी दिली. साधारण आपण पाहतोय 8 ऑगस्टपासून ही जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. नाशिकपासून ही यात्रा सुरू होणार असून संपूर्ण राज्यभरामध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेचं मूळ स्वरूप म्हणजे आपण पाहतोय की लोकांपर्यंत पोहोचवायचं, ज्या योजना सरकारी आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केलं जाणार आहे. आता आपण पाहतोय की एकंदरीत जर पोस्टर पाहिलं तर याच्यामध्ये एक कलर पाहायला मिळतोय. हा कलर आहे पिंक कलर, गुलाबी रंग. आता गुलाबी रंग जर पाहायला गेला तर नक्कीच महिलांना, महिला वर्गाला अट्रॅक्शन करणारा हा असा हा रंग आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवार ज्यापासून आपण पाहतोय काही मागील काही दिवसांपासून ज्या सभा असतील जनतेला संवादित करत असतील त्याच्यामध्ये आपण वारंवार अजित पवारांचं गुलाबी जॅकेट हे घासताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. नेमकं कशासाठी अजित पवार हे गुलाबी जॅकेट घालत आहेत, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे फटका बसला होता मग अनेक योजना असतील, महिला वर्ग असतील यांच्यातून मतांचं प्रमाण जे कमी झालं होतं ते भरून काढण्याचा प्रयत्न हा आहे का असा सुद्धा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही मागे पोस्टरवर पाहिलं आपल्याला गुलाबी रंग पाहायला मिळतोय. अजित पवार सुद्धा मागील काही दिवसांपासून सातत्याने आपल्या अंगावरती गुलाबी रंगाचं जॅकेट जे ते परिधान करत आहेत, त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की आता गुलाबी रंगाच्या माध्यमातून महिलांची मतं आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण वरचं पोस्टर पाहिलं, या पोस्टरवरती एकंदरीत पाहायला गेलं तर एक बससुद्धा आहे. त्या बसवरती जर आपण पाहिलं, तर माझी लाडकी बहीण असं सुद्धा लिहिलेलं आहे. तुम्ही ती बस पाहतात. एकंदरीत माझी लाडकी बहीण जर आपण पाहायला गेलं तर नुकताच सरकारकडून जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्या अर्थसंकल्पामध्ये एक योजना जाहीर करण्यात आली होती राज्यातील महिलांसाठी. ती महत्त्वपूर्ण योजना ठरताना पाहायला मिळत आहे, जी म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, जी म्हणजे दरमहा प्रत्येक महिलेला 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अशा प्रकारची ही माझी लाडकी बहीण योजना, ही योजनासुद्धा सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. एकंदरीत जर आपण पाहतोय तर केवळ ही माझी लाडकी बहीण योजनाच नव्हे तर अनेक योजना ज्या आहेत त्या आपण पाहतोय सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या आहे. आणि त्या योजना कोणत्या आहेत तर त्या आपण पाहतोय. यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर माझी लाडकी बहीण योजना दरमहा 1500 प्रत्येक महिलेला. सर्वप्रथम ही योजना जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आली होती, त्यानंतर ती मान्यसुद्धा झाली. त्यानंतर आपण पाहतोय की वर्षाला 3 सिलेंडर हे फ्री ज्या प्रत्येक कुटुंबाला, म्हणजे जवळपास 52 लाख कुटुंबाला मदतीचा हात सरकारकडून मिळणार आहे. ही योजना कुठली आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. आपण पाहतोय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3 सिलेंडर हे मोफत जवळपास 52 लाख कुटुंबाला देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना सरकारकडून हा मदतीचा हात मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जर आलो तर शैक्षणिक विभागामध्ये सुद्धा सरकारकडून जी ती मदत पोहोचवली जाते. मुलींना फ्री शिक्षण जे आहे ते आपण पाहतोय या सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे. 3 योजना आपण पाहिल्या. त्यानंतर येते तरुणांना फ्री प्रशिक्षण आणि दरमहा 10000 रुपये. ज्या प्रकारे आपण पाहतोय की युवा सन्मान योजना जी होती ज्याला आपण पाहतोय की माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून सुद्धा चर्चेला जात होतं तीच ही योजना आहे. मात्र प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी असतील त्यांना योग्यरित्या त्यांचं आपण पाहतोय
ज्या प्रकारे ते प्रशिक्षण असेल त्यानुसार त्यांना हे मदत जी आहे ती सरकारकडून केली जाणार आहे. यानंतर आपण पाहतोय की शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा, ज्या प्रकारे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, माफ करा, आपण पाहतो लोकसभेमध्ये सरकारला ज्या प्रकारे मोठा फटका बसला होता, तो फटका म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून असेल, त्याच्यानंतर पाहतोय शेतकऱ्यांच्या ज्या अनेक सुविधा असतील ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या, त्यामुळे कुठेतरी त्यांना मोठा सरकारला फटका हा बसताना पाहायला मिळत होता. त्यामुळे याचंच कुठेतरी लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्याचा पुन्हा इकडे सुद्धा विधानसभेत होऊ नये यासाठी कुठेतरी आता हे प्रयत्न जे ते सरकारकडून केले जातात. त्यामुळे आता एकंदरीत ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचायचा हा प्रयत्न जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा असला तरी जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पाठीशी उभी राहणार का हे सुद्धा पाळणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanal.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील, मुंबई.